सामान्य विज्ञान इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 3 बल व दाब या घटकाचा आपण अभ्यास करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या घटकामध्ये आपण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, संपर्क व असंपर्क बले, संतुलित व असंतुलित बले, जडत्व म्हणजे काय आणि जडत्वाचे प्रकार यांचा सविस्तरपणे अभ्यास केला. या घटकामध्ये आपण दाब म्हणजे काय आणि दाबाचे प्रकार कोणते याविषयी सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, दुचाकी किंवा चारचाकी वाहनांमध्ये आपण जेव्हा हवा भरतो तेव्हा हवा भरण्याचं जे यंत्र असतं त्याच्यावरती दाब दर्शविणारी तबकडी असते. एअर फिलिंग मशीन हॅज अ प्रेशर इंडिकेटिंग डायल ऑर अ डिजिटल मीटर शोईंग द डिजिटल रेटिंग ऑफ प्रेशर. यंत्राने एखाद्या विशिष्ट मूल्यापर्यंत टायरमधील दाब वाढवला जातो. सायकलच्या टायरमधील हातपंपाने हवा भरताना बल लावावे लागते. अ फोर्स इज अप्लाइड फॉर फिलिंग एअर इन द बायसिकल टायर विथ अ हँडपंप. याचाच अर्थ बल लावून हवेचा दाब वाढवला जातो. बाय अप्लाइंग फोर्स एअर प्रेशर इज इन्क्रीज्ड. हे आपल्याला आणखी एका प्रयोगाद्वारे समजून घेता येईल. खिळ्याच्या टोकदार भागाकडून खिळा लाकडामध्ये सहज घुसतो. यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की बल खिळ्याच्या डोक्याकडून लावल्यास खिळा फळीमध्ये ठोकणं सोपं असतं, किंवा भाजी फळं चिरताना धारदार सुरीनं कापणं सोपं जातं. अशा कामी बोथट सुरी उपयोगी पडत नाही. द नेल इझिली पेनिट्रेट्स इन टू वूड फ्रॉम इट्स पॉइंटेड एंड अँड इट इज इझी टू कट व्हेजिटेबल्स फ्रूट्स विथ अ शार्प नाईल. पण हे सगळं कशामुळे घडतं? तर विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वस्तूवरती आपण लंब दिशेत जर बल प्रयुक्त केलं तर अशा प्रयुक्त केलेल्या बलास दाब असं म्हणतात. एकक क्षेत्रफळावर लंब दिशेत प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब असे म्हणतात. द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. दाबाचे एसआय पद्धतीतील एकक आहे न्यूटन आणि क्षेत्रफळाचे एकक आहे मीटर स्क्वेअर किंवा चौरस मीटर. म्हणून दाबाचे एकक होतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर, यालाच पास्कल कंसामध्ये PA असंही म्हणतात. आणि हवामानशास्त्रामध्ये दाबाचे एकक बार हे आहे, पण एक बार इज इक्वल टू 105 पास्कल. आणि दाब ही अदिश राशी आहे. प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वस्तूचं क्षेत्रफळ वाढलं की त्याचा बलाचा दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झालं तर दाब वाढतो. इफ एरिया इन्क्रीजेस प्रेशर रिड्युसेस अँड इफ द एरिया डिक्रीजेस द प्रेशर इन्क्रीजेस. उदाहरणार्थ उंटाच्या पायचे तळवे हे पसरट असल्यामुळे वाळवंटामध्ये किंवा वायूवरती त्याचा पाय हा जास्त खोलवर जात नाही किंवा तो घुसत नाही आणि त्याला वाळवंटात चालणं हे सोपं जातं. दाबाचे 3 प्रकार पडतात, स्थायूवरील दाब, द्रवावरील दाब आणि वायूवरील दाब. तर पहिल्यांदा आपण पाहतो स्थायूवरील दाब. आकृतीमध्ये पाहिल्याप्रमाणे 2 लाकडाच्या ठोकळ्यांवरती एक फळी ठेवलेली आहे आणि फळीवरती जे वजन ठेवलं आहे साधारणतः समान पुस्तकं ठेवल्यामुळे फळी ही आपल्याला सरळ दिसते. पण एकाच ठिकाणी जर आपण वजन जास्त ठेवलं तर ती फळी आपल्याला झुकलेली दिसते. याचाच अर्थ स्थायूवरती जो दाब पडतो तो त्या वजनावर व वजनाच्या स्थायूवरील संपर्काच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. द प्रेशर डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ द वेट अँड द कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू. पाण्याचा प्रेशर आपण जेव्हा पाहतो तेव्हा बॉटलमध्ये आपल्याला पाणी भरलेलं दिसले आणि बॉटलला खालून वरच्या दिशेनं काही छिद्र पाडलेली आहेत. जेव्हा पाण्याची आपण धार बघतो तेव्हा खालची धार ही सर्वात लांब गेलेली दिसते तर वरची धार ही जवळ पडलेली दिसते. याचाच अर्थ एकाच पातळीत द्रवाचा दाब हा एकच असतो आणि तसेच दबाचा दाब हा खोलीप्रमाणे वाढत जातो. ॲट एनी वन लेवल द लिक्विड प्रेशर इज द सेम. ऑल्सो द प्रेशर इन्क्रीजेस ॲज द डेप्थ ऑफ द लिक्विड इन्क्रीजेस. द वॉटर जेट इमर्जिंग फ्रॉम द होल ॲट द टॉप विल फॉल क्लोजेस्ट टू द बॉटल. द जेट फ्रॉम द लोएस्ट होल फॉल्स फर्देस्ट फ्रॉम द बॉटल. खालून खालच्या छिद्रातून पडणारं पाणी हे सर्वात दूरपर्यंत जात असतं. सो व्हॉट इज द गॅस प्रेशर? म्हणजे वायूसुद्धा द्रवाप्रमाणेच ज्या पात्रामध्ये बंदिस्त आहे, म्हणजे ज्या भांड्यामध्ये बंदिस्त आहे, त्या पात्राच्या भिंतीवरती दाब देत असतो. आणि हा दाब हा सर्व बाजूंनी सारख्याच प्रमाणात असतो. सर्व द्रव आणि वायू यांना द्रायू अशी संज्ञा आपण म्हटलं जातो.
आणि पात्रातील द्रायू पात्राच्या सर्वच पृष्ठभागावर किंवा भिंतीवर आणि तळावर आतून बाजूने दाब प्रयुक्त करतात. बंदिस्त अशा दिलेल्या वस्तू मानाच्या द्रायूमध्ये असलेला दाब हा सर्व दिशांनी समरूपाने म्हणजे सारख्याच बाजूनी ॲप्लाय होत असतो. अ फ्लुईड एनक्लोज्ड इन अ कंटेनर्स एक्झर्ट्स इज प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन्स ॲट अ पॉइंट विद इन द फ्लुईड. सो स्टुडंट्स, टुडे वी लर्न अबाउट व्हॉट इज द प्रेशर अँड द टाईप्स ऑफ प्रेशर. इन नेक्स्ट व्हिडिओ वी लर्न अबाउट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. थँक्यू.